विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण लोणारकर लोकप्रशासन विभाग प्रमुख बी रुग्णाथ महाविद्यालय परभणी उपस्थित आहे आपल्या समोर आज आणखी एक माहितीपर व्हिडिओ घेऊन प्रत्यक्ष व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण माझे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मराठी हे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळं स्पर्धा परीक्षांशी संबंधित जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्याला पाहता येईल त्यासोबतच जर आपल्याला या भागावर काही प्रश्न असतील तर आपण मध्ये ते प्रश्न विचारावे किंवा लोणारकर प्रवीण ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या माझ्या ईमेल आय वर आपण मला प्रश्न विचारेत आपल्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर देणं मला निश्चितच आवडेल मित्रांनो आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती आहे तलाठी किंवा पटवारी या पदाविषयीची चला तर त्या संदर्भातली माहिती पाहायला आपण आता या ठिकाणी सुरुवात करूयात महसूल प्रशासनातील सर्वात शेवटचे पद म्हणजे तलाठी किंवा पटवारी होय पटवारी या पदाची सुरुवात शेरशहा सुरीच्या काळात झाली परंतु अकबराच्या काळात राजा तोडरमलने या पदाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या या पदाला सर्वाधिक महत्व प्राप्त झाले ते ब्रिटिश काळात अठराशे चौदा सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातील सहकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी लेखाकार पदाची निर्मिती केल्या गेली हेच पद पुढे तलाठी पद म्हणून ओळखले जाते मित्रांनो महाराष्ट्रात कुलकर्णी वतने व गुजरात व राजस्थानमध्ये पटेल ही महसुली पदे समाप्त करून एकोणीसशे अठरामध्ये त्या ठिकाणी तलाठी किंवा पटवारी या पगारी पदाची नियुक्ती केल्या गेली तलाठी पदाला विविध नावानं ओळखलं जातं भारताच्या विविध राज्यांमध्ये या पदाला विविध नावानं ओळखलं जातं जसं महाराष्ट्रामध्ये व गुजरात या दोन राज्यांमध्ये त्याला तलाठी असं म्हणतात मध्य प्रदेश मध्ये त्याला लेखपाल उत्तर प्रदेश राजस्थान व उत्तर भारतामध्ये त्याला पटवारी म्हणतात तर तमिळनाडूमध्ये त्याला कर्णम तर दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये त्याला ककुनी पिल्लानी या नावाने ओळखलं जातं मित्रांनो भारतामध्ये सर्वत्र एकच नाव नाही तर या विविध नावाने त्याला ओळखलं जातं या संदर्भ संदर्भातली आपण काही थोडी माहिती जाणून घेऊ पदनाम तलाठी किंवा पटवारी ही दोन प्रामुख्याने नाव सर्वात जास्त प्रचलित आहेत तलाठी हा जो शब्द आहे या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेमधील तळ तल। म्हणजेच तळाचा किंवा शेवटचा या अर्थानं झालेला आहे महसूल प्रशासनातील हा सर्वात शेवटचा अधिकारी मानला जातो म्हणून तळाचा म्हणून तल तर तल।, तल या शब्दापासून तलाठी हा शब्द तयार झाला तर पटवारी हा जो शब्द आहे हा शब्द पट म्हणजे नोंद किंवा वारी म्हणजे करणारा या अर्थानं हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो निवड तलाट्याची निवड जिल्हा प्रशासनामार्फत सरळ सेवा भरती पद्धतीने केली जाते परीक्षा पद्धती यासाठी वापरली जाते हे महसूल प्रशासनातील वर्ग तीनचे पद आहे सरळ सेवा याचा अर्थ असा आहे मित्रांनो की ज्या परीक्षा ज्या पदासाठी केवळ फक्त लेखी परीक्षाच घेतली जाते मुलाखत किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही परीक्षा घेतल्या जात नाही त्या परीक्षांना सरळ सेवा भरती असं म्हटलं नियुक्ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे कलम सात तीन अनुसार नियुक्ती जिल्हा अधिकाऱ्यामार्फत केली जाते त्याच्या कार्यावर जिल्हा अधिकाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण असते कार्यभार एका तलाठ्याकडे दोन ते तीन गावाचा साधारणतः कारभार दिलेला असतो कार्यालय तलाठ्याच्या कार्यालयाला सज्जा किंवा सज्जा असे म्हटले जातं अरबी भाषेमध्ये महसुली गावाच्या समूहाला सज्जा किंवा सज्जा असं म्हटलं जात असे आता तलाठ्याची कार्य काय आहे ते आपण जाणून घेऊ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम सात तीन प्रमाणे तलाठ्याची कार्य आणि भूमिका ही निश्चित करून ठेवलेली आहे ही कार्य आपण मुद्दे समजून घेऊयात पहिला आहे जमिनीच्या नोंदी ठेवणे सज्जा अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी एकवीस प्रकारचे नमुने तयार करण्यात आलेले आहेत त्यांना गाव नमुने असं म्हणतात या नोंदी ठेवणे व त्या वेळोवेळी अद्ययावत करणे फेरफार करणे वारसा खरेदी विक्री इनाम यांच्या नोंदी ठेवणे तसेच शेतीयोग्य डोंगराळ पडीक गायरान इनाम सरकारी बेनामी इत्यादी प्रकारच्या जमिनीच्या नोंदी ठेवण्याचं कार्य देखील तलाठ्याला करावं लागतं शेतसारा वसूल करणे शासनाने निश्चित केलेल्या शेतीवरील कराला वायदा सारा कृषी कर जमीन महसूल अशा विविध नावाने संबोधले जातो हा शेतसारा वसूल करण्याची जबाबदारी ही तलाठ्याची असते पुढचं काम आहे पीक पाहणी करणे खरीप रब्बी उन्हाळी हंगामातील पिकाची पाहणी करणे आणि त्या पिकाच्या नोंदी सातबारावर नोंदून ठेवण्याचं काम हे तलाठ्याला करावं लागतं पुढचं कार्य आहे त्याचं अनिवार्य निश्चित करणे लाच पैसेवारी सुद्धा म्हणतात खरीप हंगामात महसूल निश्चित करण्यासाठी अनिवारी किंवा पैसेवारी काढली जाते या अनिवारी किंवा पैसेवारीवरच महसूल वसूल करायचा की नाही हे राज्य सरकार ठरवतं जेव्हा पन्नास पैशापेक्षा कमी अनिवार्य येते त्यावेळेला महसूल माफ केला जातो आणि पन्नास पेक्षा जास्त पैसे अनिवार्य येते त्यावेळेला नियमित महसूल हा शेतकऱ्यांना भरावा लागत असतो दरवर्षी खरीप हंगामामध्ये तलाठी आणि कृषी विभाग मिळून हे अनिवार्य निश्चित करत असतात अनिवारीवरच मित्रांनो दुष्काळी परिस्थिती अवलंबून असते त्यानंतर पुढचं कार्य आहे दुष्काळी सर्वेक्षण करणे ओला दुष्काळ अतिवृष्टी पूर कोरडा दुष्काळ नैसर्गिक आपत्ती रोगराई इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानाचा आढावा घेणे आणि त्या संदर्भामधल्या नोंदी करून ठेवण्याचं काम तलाठ्याला करावं लागतं पुढचं कार्य आहे त्याचं मदत नेतेचे वाटप करणे जेव्हा दुष्काळी परिस्थिती असते तेव्हा राज्य शासन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सहाय्य करण्यासाठी आर्थिक मदतीचं अं धोरण जाहीर करते शासनाने ठरविल्याप्रमाणे आर्थिक मदत प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही तलाठ्याची असते त्यानंतर पुढचं कार्य आहे गौण खनिजा संबंधी कार्य सज्ज्या अंतर्गत येणाऱ्या गौण खनिजांचा जसे वाळू आहे पाषाण आहे मुरूम आहे माती आहे खाणी आहेत इत्यादीवर नियंत्रण ठेवणे त्या शासकीय नियमाप्रमाणेच त्यांचं वितरण किंवा वापर व्हावा याची काळजी घेण्याचं कार्य तलाठ्याला या ठिकाणी करावं लागतं तदनंतर पुढचं कार्य आहे करांची वसुली करणे अंतर्गत येणाऱ्या रहिवासी क्षेत्रातील घरांवर अकृषी कर आकारला जातो महसुली उत्पन्नाचा एक मोठा भाग असतो तर अशा पद्धतीचा अकृषी कर जो आकारलेला आहे तो नागरी भागातून किंवा रहिवासी भागातून वसूल करण्याचं कार्य हे तलाठ्याला करावं लागतं तदनंतर आहे दुवा म्हणून कार्य शेतकरी व राज्य सरकार यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून तलाठी कार्य करतो शासनाच्या विविध योजनांचे लाभ जसे शेततळे सोलर मोटर विविध कृषी अनुदाने विमा इत्यादी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं किंवा मिळून देण्याचं कार्य हे थे तलाठ्याला करावं लागतं त्यानंतर पुढचं काम आहे त्याचं भूसुधार संबंधी कायद्याची अंमलबजावणी करणे कुळ कायदे भूमी सुधार कायदे जे सरकारनं केलेले आहेत त्यांची अंमलबजावणी तलाठ्याला करावी लागते या अशा इतरही काही कार्य आहेत जी तलाठ्याला करावी लागतात त्यामध्ये विविध प्रकारचे प्रमाणपत्र देणे जसं सात बारा आहे नमुना आठ आहे मालकी हक्क आहे वारसा प्रमाण वारसा आहे इत्यादी विविध प्रकारचे प्रमाणपत्र तलाठ्यामार्फत दिले जातात त्यानंतर शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे सरकारनं कृषी संदर्भातली आणि कृषीच्या इतर बाबी संदर्भातली ज्या विविध योजना धोरणं ठरविलेली आहेत त्या धोरणांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम हे तलाठ्याला करावं लागतं जंगली जनावरांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे त्यानंतर सज्जामधील ओढे तलाव नद्या तळे धरणे नोंदी ठेवणे निवडणुकीच्या कामात मदत करणे राज्य सरकारने वेळोवेळी सोपविलेल्या कार्याची पूर्तता करणे अशा प्रकारची भिन्न भिन्न कार्य ही तलाठ्याला आपल्या कार्यामध्ये करावी लागतं मित्रांनो प्रत्येक गावामध्ये एक ते एकवीस क्रमांकाच्या नमुन्यांमध्ये तलाठ्याला आपलं दप्तर ठेवावं लागतं त्या दप्तरालाच गाव त्या त्या, नमुने असं म्हणतात या नमुन्यांची नोंद महसूल कायद्यामध्ये तयार करून देण्यात आलेली असून त्याप्रमाणे तलाठ्याला या सर्व नोंदी अद्ययावतपणे ठेवाव्या लागतात हे नमुने कोणते आहेत हेही आपण थोडक्यात समजून घेऊ नमुना क्रमांक एक यामध्ये जमीन महसूल जो देय असतो त्याच्या नोंदी असतात त्याच्यानंतर नमुना क्रमांक एक चा गोशवारा यामध्ये गावातील नदी तळे रस्ता गायरान स्मशानभूमी यांच्या नोंदी असतात एक अ मध्ये वन जो भाग आहे त्याच्या संदर्भातल्या नोंदी असतात एक ब मध्ये अं शासकीय जमिनींची माहिती व त्या जमिनीवरील सार्वजनिक अधिकार या संदर्भातल्या नोंदी असतात एक क मध्ये जमिनीची पुनर्रचना करण्यासाठी नवीन ज्या शर्ती जमिनीच्या संदर्भातल्या आलेल्या आहेत त्यांच्या नोंदी त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला दिलेल्या जमिनीच्या नोंदींचा तपशील त्या ठिकाणी दिलेला असतो त्यानंतर एक इतर संदर्भातल्या जमिनीची माहिती असते एक ई मध्ये सार्वजनिक जमिनीवर संबंधित अतिक्रमणाबाबत व अतिक्रमणावरील कारवाईबाबतच्या नोंदी असतात त्यानंतर क्रमांक दोन मध्ये बेहिशोब बिनशेती जमीन जे आहे त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली असते क्रमांक तीन मध्ये देव देवाच्या ज्या जमिनी आहेत गावामधल्या त्यांच्या नोंदी असतात त्यानंतर नमुना चार मध्ये विलंब शुल्क गुरे चारण्याचे शुल्क जमिनीच्या अ काटेरी झुडपे जे आहेत त्या तोडण्यासंदर्भातले शुल्क यांच्या नोंदी असतात त्यानंतर नमुना क्रमांक पाच हा क्षेत्र आणि महसूल यांच्या सर्वसाधारण गोष्टऱ्याशी संबंधित आहे नमुना क्रमांक सहा ही फेरफार नोंद वही आहे म्हणजे एकाना जमीन दुसऱ्याला विकली तर त्याच्या नोंदी त्या ठिकाणी ठेवा लागतात नमुना सहा अ हा विवादग्रस्त प्रकरणाच्या नोंदवही आहे नमुना सहा ब हा विलंब शुल्क प्रकरणाशी संबंधित नोंदवही आहे सहा क वारसा प्रकरणाची नोंद आहे सात ड नवीन उपभार पोट हिस्सा यांची नोंदवय आहे नमुना क्रमांक सात अधिकार अभिलेख पत्र आहे नमुना सात अ कुळवढवा कुळवहिवाट नोंदवही आहे सात ब अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्जात असलेल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या नोंद असणारी वय आहे आठ अ धारणा जमीन वही आहे आठ ब ही सुद्धा जी रक्कम वसूल करण्यात येणार आहे त्या संदर्भातली नोंद वय आहे आठ क ही भूमापन फीस विक्री कर आयकर इत्यादी संदर्भातल्या ताळेबंदाची नोंद वय आहे आठ ड शासकीय येणे रकमेची व इतर रोख रकमेची नोंद वय आहे त्याच नंतर नमुना क्रमांक नऊ ही दैनंदिन जमा पुस्तिका आहे नमुना क्रमांक नऊ अ जमून महसूल अखेरीज इतर रकमेच्या वसुली संदर्भातली जी पुस्तिका आहेत त्याचा त्यामध्ये समावेश असतो आणि त्यानंतर नऊ ब ही गाव नमुना नऊची पावती पुस्तके इतर संदर्भातल्या पुस्तकाच्या नोंदी यामध्ये असतात मित्रांनो आशा आहे तुम्हाला तलाठी पदाविषयीची सर्व माहिती मिळालेली असेल आज आपण येथेच थांबू धन्यवाद परंतु मला आपल्याला एक आणखी विनंती करायची आहे की आपण माझे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मराठी हे युट्यूब चॅनल लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं त्यामुळे आपल्याला आणि आपल्या आप्तसोक्यांना अशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षांशी संबंधित उपयुक्त व्हिडिओची माहिती मिळेल त्याचप्रमाणे आणखी एक आपल्याला विनंती आहे की जर आपल्याला काही या संदर्भात शंका असतील तर आपण निश्चितपणे त्या चॅटबॉक्समध्ये विचाराव्यात किंवा लोणारकर प्रवीण ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा जो माझा ईमेल आयडी आहे त्यावर प्रश्न विचारावेत आपण विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देणं मला निश्चितच आवडेल मित्रांनो येथेच थांबू धन्यवाद